नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स या विषयातील टॉपिक पाहतोय, इंट्रोडक्शन टू ॲसिड अँड बेस। चला तर पाहूया इंट्रोडक्शन ऑफ ॲसिड अँड बेस, आम्ल आणि आम्लारीची ओळख। कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता? वी कंज्यूम मेनी फूड ॲटम इन आवर डेली लाईफ्स। आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनेक पदार्थांचं सेवन करत असतो, वापर करत असतो। फॉर एक्झाम्पल, लेमन, टॅमरिन, टोमॅटो, शुगर, विनेगार, साल्ट, एक्सेट्रा। डू ऑल ॲटम्स टेस्ट सिमिलर? या सर्व पदार्थांची टेस्ट सारखीच आहे का? म्हणजे इथं लेमन घेतला, टॅमरिन घेतला, म्हणजे लिंबू, चिंच घेतला, टोमॅटो घेतला, शुगर घेतली, विनेगार घेतला, साल्ट, या सर्वांचे टेस्ट बघितलं तर ती सारखीच नसते। राईट द टेस्ट ऑफ लेमन, शुगर, कर्ड, लाईम, बेकिंग सोडा, आमला, टॅमरिन, रॉ मँगो, पोम ग्रॅनेट्स, वॉटर, या सर्वांचे टेस्ट तुम्हाला लिहायचे आहे। आता हे सर्व पदार्थ तुम्ही खाता, वापरता, तर याच्यामध्ये शुगरची टेस्ट कशी आहे, कर्डची टेस्ट कशी आहे, लाईमची टेस्ट कशी आहे, बेकिंग सोड्याची टेस्ट कशी आहे, आमलाची टेस्ट कशी आहे, टॅमरिनची टेस्ट कशी आहे, रॉ मँगो कच्चा आंब्याची टेस्ट कशी आहे, पोम ग्रॅनेटची टेस्ट कशी आहे, हे आपल्याला पाहता येतं। चव त्याची घेता येतं, मग त्याची चव सोवर असू शकेल, ॲस्ट्रिंजेंट असू शकेल, स्वीट असू शकेल, बिटर असू शकेल, टेस्टलेस असू शकेल। तर या सर्वांची टेस्ट कशी आहे ते तुम्ही लिहायचं आहे। ॲसिड, सुरुवातीला आपण पाहतो इथं ॲसिड म्हणजे काय। यू विल नोटीस दॅट सम सबस्टन्स हॅव स्वीट टेस्ट। असं लक्षात येईल की काही पदार्थांची टेस्ट गोड आहे, सम आर बिटर, काही कडवट आहेत, सम आर सोअर ॲस्ट्रिंजेट, काही पदार्थांची चव आंबट किंवा तुरट असते, हे आपल्याला लक्षात येतं। लेमन, टॅमरिन, विनेगार और आमला लाईक सबस्टन्स ॲक्वायर सोअर टेस्ट। लेमन घेतला म्हणजे लिंबू घेतला, टॅमरिन चिंच घेतला, विनेगार घेतला किंवा आमला घेतला, तर या सर्व पदार्थांची टेस्ट कशी असते, सोअर टेस्ट असते, म्हणजे तुरट असते। ड्यू टू प्रेझन्स ऑफ ए टिपिकल कंपाऊंड इन देम्स, कशामुळे असतं, तर त्याच्यामध्ये काही ठराविक पदार्थांचे कंपाऊंड्स असतात, त्यामुळे त्यांची चव तुरट असते। सच कंपाऊंड्स इम्पार्टिंग सोअर टेस्ट आर कॉल्ड ॲसिड्स। अशा आंबट चवीच्या पदार्थांना आपण ॲसिड म्हणतो। असे जे पदार्थ आहेत ज्यांची चव कशी आहे, आंबट आहे, अशा पदार्थांना आपण ॲसिड्स म्हणजे आम्ल म्हणतो। ॲसिड्स आर सोल्युबल इन वॉटर अँड दे आर करोजिव इन नेचर्स। पाण्यामध्ये विद्राव्य असतात अँड दे आर करोजिव इन नेचर्स, तर ते क्षरणकारकही असतात। ॲनिमल्स अँड प्लांट्स ऑल्सो पजेस ॲसिड इन देम्स। प्राणी आणि वनस्पतीमध्ये सुद्धा आम्ले असतात, काही प्राण्यांच्यामध्ये आम्ल असतं, काही वनस्पतींच्यामध्ये सुद्धा आम्ल असते। ॲसिड्स प्रेझेंट इन फूड स्टफ्स आर कॉल्ड नॅचरल ॲसिड्स ऑर कार्बोनिक ॲसिड्स। काही खाद्यपदार्थामध्ये जे आम्ल असतं त्या आम्लांना नॅचरल ॲसिड्स म्हणजे नैसर्गिक आम्ल म्हणतो, किंवा त्याला कार्बोनिक आम्लसुद्धा म्हणतात। दी बीइंग वीक इन नेचर्स, हे जे ॲसिड्स आहेत ते वीक इन नेचर्स म्हणजे सौम्य असतात, अँड आर कॉल्ड वीक ॲसिड्स, त्याला सौम्य आम्ल असे म्हणतात। सम ॲसिड्स आर स्ट्रॉंग इन नेचर्स, काही आम्ले तीव्र असतात, दे आर कॉस्टिक अँड इन्फ्लॅमेटरी, आम्ले दाहक असतात। म्हणजे सम ॲसिड्स आर स्ट्रॉंग इन नेचर्स, काही आम्ले निसर्गता तीव्र असतात, अँड दे आर कॉस्टिक आर इन्फ्लॅमेटरी, ते आपल्या शरीराला दाहकसुद्धा असतात, म्हणजे त्यांच्यापासून आपल्याला तीव्र इजासुद्धा होऊ शकते। फॉर एक्झाम्पल, सल्फ्युरिक ॲसिड्स, त्याचं रेणूसूत्र आहे H2SO4, हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl अँड नायट्रिक ॲसिड HNO3, हे काय आहेत, आम्लाची उदाहरणे आहेत। दीज ॲसिड्स आर ऑल्सो कॉल्ड मिनरल ॲसिड्स,
अशा प्रकारची जी आम्ले आहेत त्याला आपण काय म्हणतो, खनिज आम्ले. दीज ॲसिड्स आर ऑल्सो कॉल्ड मिनरल ॲसिड्स. अशा प्रकारच्या आम्लांना खनिज आम्लसुद्धा म्हणतात. द स्किन गेट्स बर्न्ट वेन देअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन फॉल्स ऑन स्किन. जर हे तीव्र आम्ल आपल्या शरीराच्या त्वचेवर जर पडलं तर काय होतं, स्किन गेट बर्न्ट, आपली त्वचा जळू शकते. सिमिलरली देअर वेपर्स इफ इनहेल्ड कॅन बी हार्मफुल टू हेल्थ. अशा आम्लाची जर धुरा म्हणजे धूर आपल्या शरीरात श्वसनावाटी गेला तर ते आपल्या आरोग्यास अपायकारक असते. स्ट्रॉंग कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड्स आर कन्व्हर्टेड इन टू देअर डायल्यूट ॲसिड्स बाय स्लोली ॲडिंग देम इन टू वॉटर्स. तीव्र आम्लामध्ये जर तुम्ही हळूवारपणे जर थोडे थोडे पाणी सोडला तर ही जी आम्ले आहेत तीव्र आम्ले, ती सौम्य आम्ले होऊ शकतात, त्याचं सौम्य आम्लामध्ये रूपांतरण होतं. सच डायल्यूट ॲसिड्स आर लेस हार्मफुल दॅन देअर करस्पॉन्डिंग स्ट्रॉंग ॲसिड्स. अशा प्रकारची जी सौम्य आम्लं आहेत ती तीव्र आम्लाच्या तुलनेने कमी घातक असतात किंवा कमी अपायकारक असतात. इफ यू टेस्ट डायल्यूट सोल्युशन ऑफ बेकिंग सोडा यू विल फाइंड इट ॲस्ट्रिंजंट ऑर बिटर्स. जर तुम्ही बेकिंग सोड्याची म्हणजे खाण्याच्या सोड्याची जर चव घेतला तर त्याची चव तुरट आणि कडवट जाणवते. सबस्टन्सेस हॅविंग ॲस्ट्रिंजंट ऑर बिटर टेस्ट अँड स्लिपरी टू टच. हे जे सबस्टन्स आहेत ज्यांची चव कडवट आहे, तुरट आहे अँड स्लिपरी टू टच, स्पर्श केल्यानंतर स्पर्शाला बुळबुळीत लागतात. फॉर एक्झाम्पल लाईम वॉटर CaOH2 ज्याला आपण चुन्याची निवळी म्हणतो, कॅल्शियम हायड्रॉक्साईड्स. बेकिंग सोडा NaHCO3 खाण्याचा सोडा. कॉस्टिक सोडा NaOH अँड सोप आर कॉल्ड बेसेस. इथं काही एक्झाम्पल्स आपण पाहतोय, लाईम वॉटर, बेकिंग सोडा, कॉस्टिक सोडा अँड सोप, ऑल दीज आर बेसेस. हे सगळे आम्लारी आहेत. बेसेस आर कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम ॲसिड्स. तर हे जे आम्लारी आहेत ते आम्लारी आम्लापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. केमिकली दे हॅव प्रॉपर्टीज अपोजिट टू दॅट ऑफ ॲसिड्स. रासायनिकदृष्ट्या यांचा विचार केला तर याचे जे गुणधर्म आहेत ते आम्लापेक्षा पूर्ण वेगळे असतात, म्हणजे विरुद्ध गुणधर्म त्याचे दाखवले जातात. दे आर ऑल्सो इन्फ्लॅमेटरी टू स्किन इन देअर कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म. तीव्र आम्लारीच्या रूपात एखादी आम्लारी असेल दे आर ऑल्सो इन्फ्लॅमेटरी टू स्किन, ते सुद्धा त्वचेला घातक असतात. म्हणजे तीव्र आम्लारी ते आपल्या त्वचेला घातक असतात, दाहक असतात. वी नो दॅट द डिस्टिल्ड वॉटर इज टेस्टलेस. डिस्टिल्ड वॉटर म्हणजे ऊर्ध्वपातित पाणी ज्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण एकदमच कमी असतं किंवा नसतंच, तर अशा पाण्याची चव कशी असते, टेस्टलेस असते, म्हणजे चवहीन असतं. वॉटर इज नायदर ॲसिडिक नॉर बेसिक. पाणी हे ॲसिडिक पण नाही आणि बेसिक पण नाही, म्हणजे आम्लाचे पण गुणधर्म दाखवत नाही आणि आम्लारीचे पण गुणधर्म दाखवत नाही, म्हणजे ते न्यूट्रल आहे, उदासीन आहे. आता आपण पाहतो इंडिकेटर. इंडिकेटर म्हणजे काय, दर्शक. एखादा सबस्टन्स आम्ल आहे किंवा आम्लारी आहे हे कसं ओळखायचं, त्यासाठी दर्शकाची आवश्यकता असते. मग दर्शक म्हणजे काय आपल्याला पाहायचं आहे. द सबस्टन्स विच आर नायदर ॲसिडिक नॉर बेसिक अँड आर केमिकली इनर्ट इन नेचर्स. द सबस्टन्स विच आर नायदर्स, असे पदार्थ की जे ॲसिडिक पण नाहीत आणि बेसिक पण नाहीत आणि केमिकली इनर्ट इन नेचर्स आणि ते रासायनिकदृष्ट्या उदासीन असतात. टचिंग ऑर टेस्टिंग ऑफ ॲसिड ऑर बेस इज व्हेरी हार्मफुल. आम्ल किंवा आम्लारीना जर टच केला तर ते अतिशय घातक असते. अँड हेन्स टिपिकल इंडिकेटर्स आर युज्ड टू रेकॉग्नाइज देम्स. त्यासाठी काही ठराविक दर्शक इथं त्याचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी म्हणजे ओळखण्यासाठी वापरले जातात. द सबस्टन्स विच चेंज देअर कलर्स इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड ऑर बेस
आर कॉल्ड इंडिकेटर्स. असे पदार्थ की जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्कात आले किंवा त्यांच्यामध्ये टाकले तर त्यांचा कलर चेंज होतो. कलर चेंज होत असेल तर अशा पदार्थांना आपण काय म्हणतो? इंडिकेटर्स म्हणतो, दर्शक म्हणतो. म्हणजे जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्काने स्वतःचा रंग बदलतात त्यांना दर्शक असे म्हणतात. जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्काने स्वतःचा रंग बदलतात त्याला दर्शक असे म्हणतात. इंडिकेटर्स इन लॅबोरेटरी. इंडिकेटर्स इन लॅबोरेटरी प्रयोगशाळेमध्ये दर्शक कुठल्या प्रकारचे असतात, इंडिकेटर्स कुठले असतात ते आपण आता इथं पाहतोय. इन द लॅबोरेटरी लिटमस पेपर इज मेनली यूज्ड टू टेस्ट अल्कली ऑर बेस. प्रयोगशाळेमध्ये जर तुम्हाला आम्ल किंवा आम्लारी ओळखायचे असेल तर त्यासाठी प्रामुख्याने लिटमस पेपरचा वापर केला जातो. दिस पेपर इज मेड बाय अन एक्स्ट्रॅक्ट ऑफ लायकेन प्लांट्स. हे जे पेपर्स आहेत, कागद आहेत, लिटमस कागद, हे लायकेन या वनस्पतीपासून तयार केले जातात, त्या वनस्पतीच्या अर्कापासून तयार केले जातात. इट्स रेड ऑर ब्ल्यू कलर्स. प्रामुख्याने हे दोन कलरचे असतात, लाल किंवा निळा. ब्ल्यू लिटमस पेपर टर्न्स रेड ऑन डिपिंग इन द ॲसिड्स. निळ्या रंगाचा जो लिटमस कागद आहे तो ॲसिडमध्ये आपला रंग काय दाखवतो? लाल दाखवतो. म्हणजे निळ्या रंगाचा लिटमस पेपर जर ॲसिडमध्ये डीप केला, बुडवला, तर त्याचा रंग लाल होतो. अँड रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू बाय अल्कली. आणि आम्लामध्ये जर तुम्ही रेड लिटमस पेपर घातला तर त्याचा रंग ब्ल्यू होतो. म्हणजे थोडक्यात काय येतं, निळ्या रंगाचा लिटमस ॲसिडमध्ये लाल रंग दाखवतो आणि लाल रंगाचा लिटमस आम्लारीमध्ये निळा रंग दाखवतो. सिमिलरली फिनॉल थेलिन्स मिथाइल ऑरेंज अँड मिथाइल रेड्स आर यूज्ड इन लॅबोरेटरी इन सोल्युशन फॉर्म्स. त्याचप्रमाणे फिनॉल थेलिन, मिथिल ऑरेंज आणि मिथिल रेड या प्रकारचे सुद्धा इंडिकेटर आपल्या प्रयोगशाळेमध्ये द्रवाच्या रूपात असतात. मिथाइल ऑरेंज इंडिकेटर बिकम्स पिंक इन ॲसिड्स अँड येलो इन अल्कली. मिथिल ऑरेंज इंडिकेटर जो आहे तो ॲसिडमध्ये गुलाबी रंग दाखवतो आणि अल्कलीमध्ये येलो रंग दाखवतो, पिवळा रंग दाखवतो. फिनॉलथेलिन रिमेन्स कलरलेस इन ॲसिड्स. फिनॉलथेलिन जो आहे तो ॲसिडमध्ये कसा असतो? रंगहीन असतो, म्हणजे कुठल्याही प्रकारचा रंग दाखवत नाही. अँड बिकम्स पिंक इन अल्कली, आणि अल्कलीमध्ये तो गुलाबी रंगाचा असतो. युनिव्हर्सल इंडिकेटर विच आर इन लिक्विड स्टेट चेंज देअर कलर इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिड अँड बेस. युनिव्हर्सल इंडिकेटर, वैश्विक इंडिकेटर हा द्रवरूपाच्या फॉर्ममध्ये घेतला जातो, म्हणजे द्रवरूप फॉर्ममध्ये घेतला जातो. अँड चेंज देअर कलर इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड अँड बेस. ॲसिड बेसमध्ये तो स्वतःचा रंग बदलतो. इथं काय आपण लॅबोरेटरी इंडिकेटर्स पाहतोय. पहिला आहे हा लिटमस पेपर, याच्यामध्ये ब्ल्यू रंगाचा दिसतो, निळ्या रंगाचा दिसतो. दुसरा आहे मिथाइल ऑरेंज. तिसरा आहे फिनॉल थेलिन्स. आणि चौथा आहे मिथिल रेड्स. सो दीज आर द लॅबोरेटरी इंडिकेटर्स. हे प्रयोगशाळेतील दर्शक आहेत. नाउ वी सी इंडिकेटर्स अँड देअर कलर्स इन ॲसिड अँड बेस. आम्ल आणि आम्लारीमध्ये दर्शकांचा रंग कशाप्रकारे दिसतो तो आपल्याला पाहायचा आहे. त्यासाठी हा टेबल आपल्याला इथं भरायचा आहे. तर इथं सिरियल नंबर्स दिलेले आहेत, इंडिकेटर्स, नेम ऑफ इंडिकेटर्स आहेत, कलर ऑफ इंडिकेटर्स आहेत, कलर इन ॲसिड, कलर इन अल्कली. म्हणजे लिटमस पेपरचा रंग निळा असेल तर तो ॲसिडमध्ये कुठला रंग दाखवतो, अल्कलीमध्ये कुठला दाखवतो. लिटमस पेपरचा रंग लाल असेल तर तो ॲसिडमध्ये कुठला दाखवतो आणि अल्कलीमध्ये कोणता दाखवतो. मिथाइल ऑरेंजचा रंग ऑरेंज आहे पण तो ॲसिडमध्ये कुठला दाखवतो आणि अल्कलीमध्ये कोणता दाखवतो. फिनॉल थेलिनचा रंग कलरलेस आहे पण तो ॲसिडमध्ये कोणता दाखवतो आणि अल्कलीमध्ये कुठला दाखवतो. मिथाइल रेड रेड कलरचा आहे पण तो ॲसिडमध्ये कुठला रंग दाखवतो आणि अल्कलीमध्ये कुठला दाखवतो हे आपल्याला आता पाहायचं आहे. ते एका प्रयोग च्या माध्यमातून आपण बघणार आहोत. चला तर आपण जाऊ प्रयोगशाळेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देवाळे स्कूलच्या लॅबमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण पाहतोय इंडिकेटर्स अँड देअर कलर्स इन ॲसिड अँड बेस.
इंडिकेटरचा ॲसिड अँड बेसमध्ये कलर कोणत्या प्रकारचा असतो ते आपल्याला पाहायचं आहे. सुरुवातीला इथं ॲसिड घेतलेला आहे आणि इथे एक बेस आहे, आणि या ॲसिड बेसमध्ये लिटमस पेपरचे कलर्स कुठल्या प्रकारचे असतात ते आपल्याला पाहायचं आहे. सुरुवातीला मी घेतो आहे ब्ल्यू कलरचा लिटमस. हा ब्ल्यू कलरचा लिटमस मी काय करतो आहे, सुरुवातीला ॲशिडमध्ये घालतो आहे. ॲशिडमध्ये घातल्यानंतर त्याचा कलर तुम्ही बघायचा आहे चेंज झाला आहे, तो कलर आहे रेड कलर्स. तर ॲशिडमध्ये लिटमस पेपरचा कलर रेड होतो. आता हाच ब्ल्यू कलर लिटमस मी काय करतो आहे बेसमध्ये घालतो आहे. बेसमध्ये घातल्यानंतर त्याचा कलर चेंज होत नाही. हा झाला पहिला ब्ल्यू लिटमस पेपर. याच्यानंतर दुसरा मी लिटमस पेपर इथे घेतो आहे रेड लिटमस. हा जो रेड आहे तो मी सुरुवातीला ॲशिडमध्ये घालतो आहे. ॲशिडमध्ये घातल्यानंतर कोणत्याही प्रकारचा कलर चेंज होत नाही, रेड रेडच राहतो. त्याच्यानंतर बेसमध्ये हा मी रेड कलरचा घातला तर त्याचा कलर हा ब्ल्यू झाला. म्हणजे थोडक्यात काय, लिटमसचा कलर ॲसिडमध्ये रेड असतो आणि बेसमध्ये ब्ल्यू असतो. याच्यानंतर पुढचा इंडिकेटर आपल्याला बघायचा आहे मिथिल ऑरेंज. त्यासाठी मी आधी टेस्ट ट्यूबमध्ये ॲसिड घेतो. आता ह्याच्यामध्ये ॲसिड आहे आणि ह्या ॲसिडमध्ये आपल्याला मिथिल ऑरेंज चे थेंब टाकायचे. हा आहे मिथिल ऑरेंज इंडिकेटर्स, आणि त्याचा एक ड्रॉप मी आता ॲसिडमध्ये घेतो आहे. तर पहा कलर चेंज होतो का, कलर चेंज झालेला आहे. कलर चेंज कोणता दिसतो तर पिंक कलर दिसतो तुम्हाला इथं. तर ॲसिडमध्ये मिथिल ऑरेंजचा कलर आहे पिंक. याच्यानंतर मी आता काय करतो आहे बेस घेतो आहे, आणि बेसमध्ये मिथिल ऑरेंज बेसमध्ये काय करणार आता, मिथिल ऑरेंजचे दोन ड्रॉप टाकणार. त्यानंतर त्याचा कलर कसा होतो तो बघायचा आहे. पहा तर कलर झाला येलो. थोडक्यात काय, मिथिल ऑरेंज तुम्ही ॲशिडमध्ये टाकला तर त्याचा कलर होतो पिंक. हा इथे पिंक झाला, आणि बेसमध्ये त्याचा कलर आहे येलो. तर हा झाला मिथिल ऑरेंज इंडिकेटर्स. याच्यानंतर पुढचा इंडिकेटर आपण इथे घेतो आहे फिनॉल थॅलिन्स. हा आहे फिनॉल थॅलिन इंडिकेटर्स, ह्याच्यातले ड्रॉप्स आपल्याला ॲसिड आणि बेसमध्ये घालायचे. तर सुरुवातीला मी ॲसिड घेतो, आणि ॲसिडमध्ये फिनॉल थॅलिनचे फिनॉल थॅलिनचे दोन थेंब मी ॲसिडमध्ये घालतो आहे. तर याचा कलर तुम्ही बघितला तर तो आहे कलरलेस. म्हणजे ॲसिडमध्ये फिनॉल थॅलिनचा कलर आहे कलरलेस. आणि आता मी बेस घेतो आहे, आणि या बेसमध्ये पुन्हा फिनॉल थॅलिनचे दोन थेंब टाकतो आहे. तर याचा कलर तुम्हाला इथं दिसेल पिंक कलर. म्हणजे इथं ॲसिडमध्ये फिनॉल थेरिन इंडिकेटर वापरला तर त्याचा कलर कलरलेस येतो, आणि बेसमध्ये त्याचा कलर पिंक होतो. तर हा झाला फिनॉल थेरिन इंडिकेटर्स. त्यानंतर आणखी एक
इंडिकेटर मिथाईल रेड आहे तो सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही. तरी पण मिथाईल रेड जर तुम्ही ॲशरमध्ये घातला तर त्याचा कलर होईल रेड, आणि बेसमध्ये घातला तर येलो होईल. ही फक्त गोष्ट लक्षात ठेवा. तर हा झाला आपला पहिला प्रयोग, इंडिकेटर्स अँड देअर कलर्स इन ॲसिड अँड बेस. पहिलाच विद्यार्थी मित्रांनो, प्रयोगशाळेत गेल्यानंतर आपण हा प्रयोग करून बघितला, काही इंडिकेटर्स घेतले, ॲसिड बेसमध्ये त्यांचा कलर चेंज कशाप्रकारे होतो तो पाहिला. आता आपल्याला ह्या तक्ता भरायचा आहे, टेबल भरायचा आहे. तर बघा, लिटमस पेपरचा कलर ब्ल्यू कलरचा घेतला तर कलर्स इन ॲसिड्स काय येतो, रेड कलर येतो आपण पाहिलो. अँड कलर्स इन अल्कली तो येतो ब्ल्यू, म्हणजे आहे तसाच राहतो. त्यानंतर लिटमस पेपर तुम्ही रेड घेतला, रेड कलरचा लिटमस पेपर ॲसिडमध्ये घेतला तर त्याचा कलर सुद्धा रेडच होतो, म्हणजे आहे तसा राहतो. आणि अल्कलीमध्ये त्याचा कलर येतो ब्ल्यू. पुढचा इंडिकेटर घेतला मिथिल ऑरेंज, त्याचा मूळचा कलर आहे ऑरेंज, ॲसिडमध्ये घातला तर त्याचा कलर होतो पिंक, आणि अल्कलीमध्ये घातला तर त्याचा कलर होतो येलो. चौथा फिनॉलथिलन इंडिकेटर्स, त्याचा मूळ त्याला रंगच नाही, म्हणजे तो कसा आहे कलरलेस आहे, आणि ॲसिडमध्ये घातला तर त्याचा कलर चेंज होत नाही, म्हणजे कलरलेस तो आहे तसाच राहतो, आणि अल्कलीमध्ये त्याचा रंग होतो पिंक. मिथिल रेड सध्या आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळे आपण काय केलं, फक्त पाहिलं की त्याचा मूळचा कलर रेड आहे, ॲसिडमध्ये त्याचा रंग रेडच राहतो, आणि अल्कलीमध्ये त्याचा रंग मात्र येलो होतो. सो ॲज लाईक वी से देअर्स इंडिकेटर्स अँड देअर कलर्स इन ॲसिड अँड बेस. नाव शेअर्स डोमेस्टिक इंडिकेटर्स. डोमेस्टिक इंडिकेटर्स म्हणजे काय, घरगुती दर्शक. आपल्या घरामध्ये सुद्धा दर्शक असतात, कुठले कुठले असतात ते आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, ऑन नॉन अवेलेबिलिटी ऑफ लॅबोरेटरी इंडिकेटर्स, ज्यावेळी तुम्हाला रासायनिक म्हणजे प्रयोगशाळेतले दर्शक मिळत नाहीत किंवा उपलब्ध नसतात, त्यावेळी नॅचरल इंडिकेटर्स कॅन बी मेड बाय युजिंग सेव्हरल डोमेस्टिक सबस्टन्स. त्यावेळी घरातील काही पदार्थ वापरून हे नॅचरल इंडिकेटर्स नैसर्गिक दर्शक तयार केले जातात. यू मस्ट हॅव सीन येलो फूड स्टेन्स टर्निंग रेड आफ्टर वॉशिंग विथ सोप्स. तुम्हाला माहिती आहे की अन्नाचे पिवळसर जे डाग आहेत ते डाग साबणाने धुतल्यानंतर लाल रंगाचे होतात. हा अनुभव तुम्ही घेता की घरामध्ये अन्नाचे काही पिवळसर पडलेले डाग असतात, अन्नाचे पिवळसर पडलेले डाग जे असतात ते साबणाने धुतल्यानंतर त्यांचा रंग रेड कलरचा होतो, लाल रंगाचा होतो, हे आपल्याला माहिती आहे. दिस कलर चेंज इज अ रिझल्ट ऑफ केमिकल रिॲक्शन बिटवीन टर्मरिक अँड अल्कलिन मटेरियल ऑफ सोप. आता हा जो कलर चेंज झाला तो कशामुळे झाला, कशाचा परिणाम आहे, इट इज अ केमिकल रिॲक्शन, एक रासायनिक प्रक्रिया आहे. कुणामधली? टर्मरिक, म्हणजे अन्नामध्ये हळदीचा समावेश होतो, त्या ती हळद अँड अल्कलिन मटेरियल ऑफ सोप, साबणामधील काही अल्कलिन मटेरियल्स यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन तो चेंज झालेला तुम्हाला दिसतो. हिअर टर्मरिक ॲक्ट ॲज ऑन इंडिकेटर्स, इथं हळद जी आहे ती हळद काय करते, दर्शकाचं काम करते. नॅचरल इंडिकेटर्स कॅन ऑल्सो बी प्रिपेअर्ड फ्रॉम रेड कॅबेज, रेडिश टोमॅटो अँड सिमिलरली फ्रॉम हिबिस्कस अँड रोज. नॅचरल इंडिकेटर्स कॅन बी ऑल्सो प्रिपेअर्ड, नैसर्गिक इंडिकेटर जे आहेत ते कशापासून तयार करता येतात, रेड कॅबेजपासून तयार करतात, रॅडिशपासून करता येतात, टोमॅटोपासून तयार करतात. सिमिलरली फ्रॉम हिबिस्कस अँड रोज, हिबिस्कस आणि रोज यांच्या फुलांच्या पाकळ्यापासून सुद्धा करता येतात, किंवा त्यांची जी पाकळ्या आहेत त्या पाकळ्यापासून तयार करता येतात. नाव शेअर्स मेकिंग ऑफ नॅचरल इंडिकेटर्स. आता नैसर्गिक इंडिकेटर कसा तयार करायचा ते आपल्याला पाहायचं आहे. फॉर दॅट ॲपरॅटस हिबिस्कस रोज टर्मरिक रेड कॅबेज लिव्ज फिल्टर पेपर्स. त्यासाठी आपण जास्वंद, गुलाब, हळद, रेड कॅबेजची पानं जी आहेत फिल्टर पेपर यांचा वापर करणार आहोत. ॲक्टिव्हिटी, कृती काय आहे, तर बघा, रेड रब पेटल्स ऑफ हिबिस्कस फ्लॉवर्स ऑन व्हाईट पे फिल्टर पेपर्स, दिस गिव्ज हिबिस्कस इंडिकेटर पेपर्स. तुम्हाला काय करायचं आहे, हिबिस्कस फ्लॉवर्सचे जे पाकळ्या आहेत त्या पाकळ्या काढायच्या आहेत आणि व्हाईट फिल्टर पेपरवरती घासायचे आहेत. घासल्यानंतर हा काय होतो, हिबिस्कस इंडिकेटर पेपर तयार होतो.
सिमिलरली रब रोज पेटल्स ऑन व्हाईट फिल्टर पेपर्स. त्याच पद्धतीनं तुम्ही काय करायचे, गुलाबाच्या पाकळ्या कागदावरती घासून त्याचा पेपर तयार करायचा आहे. कट स्ट्रीप ऑफ दिस पेपर, इट इज अ रोज इंडिकेटर पेपर्स. ह्या पेपरच्या तुम्ही काय करायच्या, स्ट्रीप काढायचेत, पट्ट्या काढायचेत, आणि ह्या पट्ट्या म्हणजेच काय, रोज इंडिकेटर पेपर्स असणार आहेत. टेक टर्मरिक पावडर, ॲड डायल्यूट वॉटर इन इट्स. त्याच्यानंतर काय करायचं, हळद पावडर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. डीप फिल्टर पेपर्स ऑर ऑर्डिनरी पेपर इन द टर्मरिक वॉटर फॉर सेम टाइम्स. डीप फिल्टर पेपर ऑर ऑर्डिनरी पेपर्स इन टर्मरिक वॉटर फॉर सम टाइम्स. हळदीच्या पाण्यामध्ये थोडा वेळ काय करायचं, हे फिल्टर पेपर्स किंवा एक साधा कागद घेऊन बुडवून ठेवायचा आहे. आफ्टर ड्राईंग मेक स्ट्रीप ऑफ दॅट पेपर्स. तो कोरडा झाल्यानंतर, सुका झाल्यानंतर त्याची स्ट्रीप तयार करायची आहे. प्रिपेअर टर्मरिक इंडिकेटर पेपर्स इन दिस वे. अशा पद्धतीनं तुमचा हळदीचा दर्शक तयार होईल. पुट लिव्ज ऑफ रेड कॅबेज इन अ स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर अँड हीट इट. पुट लिव्ज ऑफ रेड कॅबेज, रेड कॅबेजची पाने घ्यायची इन स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर्स. पाण्याच्या थोड्याशा भागामध्ये, थोड्या पाण्यामध्ये रेड कॅबेजची पानं ठेवायची आहेत. अँड हीट इट, त्याला थोडीशी उष्णता द्यायची. वन सोल्युशन ऑफ कॅबेज लिव्ज कूल डाऊन. थोड्या वेळानंतर पाण्याची, कॅबेजची पानं काय करा, कूल करा. डीप पेपर्स इन इट, त्याच्यामध्ये एक पेपर टाका. अँड ड्राईट, त्याला कोरडं करा. मेक स्ट्रीप ऑफ ड्राईड पेपर्स, या कोरड्या पेपरची स्ट्रीप तयार करा. इन दिस वे प्रिपेअर रेड कॅबेज इंडिकेटर पेपर्स. अशा पद्धतीनं रेड कॅबेजचा तुम्हाला इंडिकेटर तयार होईल. आता आपण इथं कृती बघितली, आता प्रत्यक्ष प्रयोग करणार आहोत. त्यासाठी याच्यातले सर्वच काही घटक घेणार नाही आपण, फक्त टर्मरिक पेपर एक इंडिकेटर तयार करणार आहोत आणि रोज पेटलचा एक इंडिकेटर तयार करणार आहोत. तर परत आपण जातोय प्रयोगशाळेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत मेकिंग ऑफ नॅचरल इंडिकेटर्स. नॅचरल इंडिकेटर कसा तयार करायचा ते आपण इथं पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला हिबिस्कस, रोज, टर्मरिक, रेड कॅबेज, लिव्ज, फिल्टर पेपर हे साहित्य लागणार. आपल्याकडे इथं दोन आहेत, रोज पेटल्स. रोज पेटल्स तुम्ही काय करायचे, ते घ्यायचे आहेत आणि पांढरा व्हाईट पेपर जो आहे त्याच्यावरती फक्त घासायचं आहे, रब करायचं आहे. तर इथं आपण एक रोज पेटल्स व्हाईट फिल्टर पेपरवरती काय केलं आहे, रब केलेलं आहे. आता एक स्ट्रीप तयार झाली, त्याला आपण इंडिकेटर म्हणू. दुसरी एक स्ट्रीप तयार करायची आहे, त्यासाठी टर्मरिक पावडर्स वॉटरमध्ये घालून त्याची स्ट्रीप तयार करा. आणि थोडा वेळ ड्राय करा. तर इथं आपण टर्मरिक स्ट्रीप तयार केलेली आहे आणि रोज पेटलची एक स्ट्रीप तयार केलेली आहे. थोडासा ड्राय झाल्यानंतर आपण ॲसिड आणि बेससाठी याची टेस्ट घेणार आहोत. तर घरच्या घरी आपण सुद्धा नॅचरल इंडिकेटर्स तयार करू शकतो. या पद्धतीनं तुम्ही जास्वंदीचं फूल घ्या, त्याचा रस काढा, व्हाईट पेपरवरती तो काय करा, रब करा, एक स्ट्रीप तयार होईल. जशी इथं टर्मरिकची केली, रोज पेटलची केली. आता याच्यानंतर मी काय करतो आहे, सुरुवातीला ॲसिडचे काही थेंब रोज पेटलवरती घेतो आहे, बघू काय होतं का. रोज पेटलवरती थेंब घेतल्यानंतर तुम्हाला दिसेल की त्याचा कलर चेंज झाला, थोडासा लाल झालेला आहे इथे दिसतो. तसेच ड्रॉप मी काय करतो आहे, टर्मरिकवरती टाकतो आहे, इथं कुठल्याही प्रकारचा कलर चेंज होत नाही. आता रोज पेटलचा कलर चेंज झाला पण टर्मरिकचा कलर चेंज झालेला नाही. आता याच्यानंतर मी बेस घेते, बेसचे काही ड्रॉप इथे घेतो आहे आणि त्याच्यातले काही थेंब्स इथं थोडंसं दुसऱ्या बाजूला रोज पेटलवरती मी सोडतो आहे. तुम्हाला इथं कलर दिसतो ग्रीन झालेला, म्हणजे रोज पेटलचा
ॲशरमध्ये कलर काय होतो? ग्रीन होतो, ग्रीनिश येलो. वाळल्यानंतर थोडंसं आपल्याला ग्रीनिश येलो दिसतो, तुम्ही प्रत्यक्ष पाहताय. आणि असे ड्रॉप मी काय करतो आता, टर्मरिकचे हळदीवरचे सोडते, टर्मरिक पेपरवरती, तर तुम्हाला जास्त रेड कलर दिसतो. म्हणजे अशा पद्धतीने इथं कलर चेंज होतात. काय बघायचं आपल्याला याच्यात, की टर्मरिक पेपरचा कलर ॲशिडमध्ये चेंज होत नाही पण बेसमध्ये चेंज होतो. ॲशिडमध्ये चेंज होत नाही पण बेसमध्ये चेंज होतो. आणि इकडं रोज पेटलचा जो कलर आहे तो तुम्ही पाहिला तर सुरुवातीला तर ग्रीन दिसलं, थोडा त्याच्यानंतर थोडंसं ग्रीनिश येलो दिसायला लागलं, म्हणजे कलर चेंज होतो. आता कलर हा निश्चित आपल्याला सांगता येत नाही पण कलर चेंज होतो हे निश्चित आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही नॅचरल इंडिकेटर्स घरच्या घरी करू शकता. आणखी काही प्रयोग आहेत, लिंबाचा रस मी ते घेतो आहे. या लिंबाच्या रसामध्ये आता मी काय करणार आहे, टर्मरिक पेपरवरची टेस्ट मला घ्यायची आहे लिंबाच्या रसाची. तर थोडासा मी लिंबाचा रस इथे घेतो. आणि इथं जो कलर चेंज न झालेला टर्मरिक पेपर आहे त्याच्यावरती मी लिंबाचा रस आता घालतो आहे. काय होते बघा, याच्यावर मी मगाशी ॲशिड घातलेलं होतं त्यावेळी कलर चेंज झाला नव्हता. आता लिंबूसुद्धा काय आहे, ॲशिडचाच प्रकार आहे, त्यामुळे कलर चेंज होणार नाही, येलो आहे तसंच राहतो, चेंज होत नाही. म्हणजे एक आहे ॲसिडिक आहे. कसं आहे, ॲसिडिक. त्याच्यानंतर लाईम वॉटर मी घेतो, लाईम वॉटर्स. आणि लाईम वॉटर घेऊन आता मी काय करणार आहे, त्या टर्मरिक पेपरवरती, आणि याच्यामध्ये जर मी आता लाईम वॉटर सोडलं तर बघा काय होतं. तर कलर चेंज झालेला तुम्हाला दिसतो, रेड कलर दिसतो. रेड कलर होतो म्हणजे काय, बेसिक आहे. म्हणजे एखादं सोल्युशन ॲसिडिक आहे की बेसिक आहे हे टर्मरिक पेपरच्या सहाय्यानं तुम्ही शोधू शकता. जर कलर चेंज होत नसेल टर्मरिकचा तर ते ॲसिडिक आहे, आणि टर्मरिक पेपरचा कलर जर रेड होत असेल तर ते काय, बेसिक आहे. हे आपण इथं पाहू शकतो. म्हणजे आपण इथं नॅचरल इंडिकेटर्स कसा तयार करायचा तो बघितला, त्याची टेस्ट कशी घ्यायची ते बघितलं, आणि एखादं सोल्युशन ॲसिडिक आहे की बेसिक आहे ते पण आपल्याला इथं पाहता येतं. टर्मरिक पेपरचा कलर जर चेंज नाही झाला तर ते ॲसिडिक आहे, आणि कलर जर असा रेड झाला तर ते बेसिक आहे. तर हे झालं मेकिंग ऑफ नॅचरल इंडिकेटर्स अँड हाऊ टू आयडेंटिफाय ॲसिडिक और बेसिक सोल्युशन्स. तर अशा पद्धतीनं आपण मेकिंग ऑफ नॅचरल इंडिकेटर्स, नैसर्गिक दर्शक कसा तयार करायचं ते आता प्रयोगशाळेत जाऊन पाहिलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला एक टेबल भरायचं आहे. पुट सम ड्रॉप्स ऑफ फॉलोइंग सबस्टन्स ऑन इंडिकेटर्स प्रिपेअर पेपर्स बाय द अबोव मेथड्स अँड राईट द इफेक्ट इन द फॉलोइंग टेबल्स. मगाशी आपण प्रयोगशाळेत इंडिकेटर पण तयार केले आणि हा प्रयोग पण केला. त्या प्रयोगाचा रिझल्ट आपल्याला इथं लिहायचा आहे. सिरियल नंबर्स, सबस्टन्स, इफेक्ट ऑन टर्मरिक पेपर्स अँड ॲसिडिक ऑर बेसिक. दिलेलं सबस्टन्स ॲसिडिक आहे का बेसिक आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. तर पहिल्यांदा इथं लाईम ज्यूस आपण घेतला. लाईम ज्यूसचा इफेक्ट टर्मरिक पेपरवरती काय झाला मागास तुम्ही बघितला. इट इज अ येलो कलर्ड, म्हणजे त्याचा कलर हळदीचा जो होता तो तसाच राहिला, कलर चेंज होत नाही, म्हणजे कसं आहे, ॲसिडिक आहे. त्याच्यानंतर आपण लाईम वॉटर घेतलं, चुन्याची निवळी घेतली आणि त्याच्यावरती या टर्मरिक पेपरचा काय परिणाम होतो तो पाहिला. त्याचा कलर रेड झाला. कलर रेड होतो म्हणजे लाईम वॉटर हे कसं आहे, बेसिक आहे. म्हणजे त्या त्या इंडिकेटरनुसार आपल्याला हे ठरवता येतं. टर्मरिक पेपर जर कलर चेंज होत नसेल, येलोच राहत असेल, तर तो कसा आहे, ॲसिडिक आहे. आणि लाईम वॉटर
मग थिएटरवर पेपरचा कलर जर रेड होत असेल तर तो बेसिक आहे. अशा पद्धतीनं अनेक पदार्थ तुम्ही घेऊ शकता, या पद्धतीनं प्रयोग करून पाहू शकता, कारण हे सर्व मटेरियल तुमच्या घरी अवेलेबल आहे, तुम्ही हे पाहू शकता. आणखी एक गोष्ट करून तुम्ही पाहायची आहे, काय करायचं, टेक बेकिंग पावडर. बेकिंग पावडर घ्यायचं, ॲड लिटल वॉटर टू इट, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे. ॲड जे सोल्युशन ऑन टू लाईम ज्यूस, व्हिनेगर, ऑरेंज ज्यूस, ॲपल ज्यूस, एक्सेट्रा, अँड नोट द फाइंडिंग्स, आणि काय होतं ते शोधायचं आहे. वॉट डू यू ऑब्झर्व ऑन ॲडिशन ऑफ बेकिंग सोडा सोल्युशन इन द फ्रूट ज्यूस. फळांच्या रसावरती बेकिंग सोडा घातला तर काय होतं, वेदर बबल्स फॉर्म्ड ऑर इपरवन्सेस कम आउट ऑफ फ्रूट ज्यूस. फळांच्यावरती बेकिंग सोडा घातल्यानंतर त्याच्यावरची बुडबुडे तयार होतात का, ते आपल्याला पाहायचं आहे. तर यासाठी आपण पुन्हा प्रयोगशाळेत जातोय. विद्यार्थी मित्रांनो, आपण आणखी एक प्रयोग पाहतोय. आपण काय करायचं, एक बेकिंग पावडर घ्यायचं आहे. इथं आपण काय घेतलंय, बेकिंग पावडर आणि ॲड लिटल वॉटर, त्याच्यामध्ये लिटल वॉटर घेऊन त्याचं सोल्युशन तयार केलं. आपण आता इथे बेकिंग पावडरचं तयार सोल्युशन घेतलेलं आहे. आणि ॲड दिस सोल्युशन ऑन टू लाईम ज्यूस, व्हिनेगर, ऑरेंज ज्यूस, ॲपल ज्यूस, एक्सेट्रा. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे, लिंबाचा रस असेल, व्हिनेगर असेल, ऑरेंज ज्यूस असेल, ॲपल ज्यूस असेल, तर ह्या ज्यूसवरती याच्यातले काही ड्रॉप्स टाकून बघायचं काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. तर मी काय करतो, एका टेस्ट ट्यूबमध्ये पहिल्यांदा हे बेकिंग पावडरचं सोल्युशन इथे घेतो आहे. बेकिंग पावडरचं इथं सोल्युशन घेतलं आणि सोल्युशन घातल्यानंतर याच्यामध्ये आता मी काय करतो आहे, लाईम ज्यूस, लिंबाचा रस घालतो आहे. काय दिसतं बघा, तर थोडेसे बबल तुम्हाला येताना दिसतात, बारीक बारीक बबल दिसतात. म्हणजे खाण्याचा सोडा घेतला, बेकिंग पावडर घेतली, बेकिंग पावडर पाण्यामध्ये घातली, त्याचं सोल्युशन तयार केलं आणि त्याच्यात जर तुम्ही लिंबाचा रस घातला तर अशा पद्धतीने तुम्हाला बबल्स येताना दिसतात. आणि हे बबल्स येतात त्याच्यावरूनच ते सोल्युशन अल्कलीन आहे की नाही हे आपल्याला दिसतं. म्हणजे हे सोल्युशन कसं आहे, अल्कलीन आहे, म्हणजे इथं इपरन्सेस ऑफ गॅसेस तुम्हाला दिसतात, बुडबुडे दिसतात. यावरून तुम्ही लाईम ज्यूस घेतला, व्हिनेगर घेतला, ऑरेंज ज्यूस घेतला, ॲपल ज्यूस घेतला तर अशा पद्धतीने तुम्हाला इपरन्सेस दिसतात. काय ना दिसतील, काय ना दिसणार नाही, पण जिथं दिसतील तो सबस्टन्स कसा असणार आहे तुमचा, एपरन्सेस असणार आहे. तर हा झाला इथं छोटासा एक प्रयोग. तर प्रयोगशाळेतून आपण हा आता प्रयोग केला आणि काय आपण पाहिलं, तर बघा, फ्रॉम द अबव फर्स्ट ॲक्टिव्हिटी वी केम टू नो दॅट येलो टर्मरिक इंडिकेटर्स पेपर्स टर्न रेड इन सर्टन सोल्युशन्स. म्हणजे आपण हे आधीच्या प्रयोगामध्ये बघितलं की काही ॲक्टिव्हिटीमध्ये येलो टर्मर पेपर काय करतो, रेड होतो. म्हणजे मगाशी आपण चुन्याच्या निवडीचा प्रयोग बघितला. सिमिलरली ऑन ॲडिशन ऑफ बेकिंग सोडा सोल्युशन्स इन द ॲसिडिक सोल्युशन बबल्स कम्स ऑर आउट ऑर इफरन्सेस इज प्रोड्युस्ड. त्याच पद्धतीनं लिंबाच्या रसावरती, म्हणजे ॲसिडिक सोल्युशन आपण घेतलं, लिंबाच्या रसावरती बेकिंग सोडा घातला, म्हणजे हा प्रयोग आपण आता करून बघितला इथं मगाशी. लिंबाच्या रसामध्ये बेकिंग सोडा घातला, बेकिंग सोडा घातल्यानंतर तो पसपसला, त्याच्यातून बबल्स बाहेर आले, हे सुद्धा आपण इथं आता पाहिलेलं आहे. बाय दिस सिम्पल अँड एझी ऍक्टिव्हिटी वी कॅन आयडेंटिफाय ॲसिडिक ऑर अल्कलिक सबस्टन्स. ह्या छोट्या छोट्या आणि सोप्या प्रयोगातून, कृतीतून आपण ओळखू शकतो की दिलेलं सोल्युशन ॲसिडिक आहे की अल्कलीन आहे, आपल्याला इथं पाहता येतं. तर हे झालं आपण नॅचरल इंडिकेटर कसे बनवायचे आणि दिलेलं सोल्युशन्स ॲसिडिक आहे की बेसिक आहे कसं ओळखायचं, हे प्रयोग या प्रयोगातून आपण पाहिलेलं आहे. नाव ट्राय दिस. आणखी एक छोटासा प्रयोग आपल्याला इथे करायचा आहे. अंडर द गायडन्स ऑफ टीचर, टेक व्हिनेगर, लाईम ज्यूस, अमोनियम हायड्रॉक्साईड, एन एच फोर ओ एच अँड डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड्स, डायल्यूट एच सी एल इन डिफरंट टेस्ट ट्यूब्स. ॲड ड्रॉप ऑफ फॉलोइंग इंडिकेटर्स इन देम, ऑल्सो डीप लिटमस पेपर इन द सोल्युशन्स अँड ऑब्झर्व अँड रेकॉर्ड द फॉलोइंग टेबल्स. तुम्हाला काय करायचं आहे, शिक्षकांच्या मदतीनं व्हिनेगर, लाईम ज्यूस, अमोनियम हायड्रॉक्साईड्स अँड डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड्स यासारखी द्रावणं टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये काही इंडिकेटर्स घालायचे आहेत आणि घातल्यानंतर त्यांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि रेकॉर्ड करायचं आहे. एक टेबल तुम्हाला दिलेला आहे,
त्या टेबलमध्ये हे रेकॉर्ड सगळं भरायचं आहे. तर इथं सॅम्पल सोल्युशन आपण घेतो आहे लाईम ज्यूस एन एच फोर ओ एच एच सी एल एच एन ओ थ्री. त्याच्यामध्ये रेड लिटमसचा कलर काय होतो, ब्ल्यू लिटमसचा कलर काय होतो, फिनॉलचेरीनचा कलर काय होतो, मिथिल ऑरेंजचा कलर काय होतो आणि नेचर ऑफ सोल्युशन इट इज ॲसिडिक ऑर बेसिक हे आपल्याला इथं पाहायचं आहे. तर पुन्हा आपण प्रयोगशाळेत जातो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहतोय ऑन पेज नंबर 85 देयर इज गिवन वन प्रॅक्टिकल्स. आयडेंटिफाय द गिवन सोल्युशन्स आर ॲसिडिक ऑर बेसिक हे आपल्याला बघायचं आहे. सो फॉर दॅट वी टेक केअर, सर, लाईम ज्यूस लिंबाचा रस घेतलेला आहे. त्यानंतर दुसरा आहे एन एच फोर सी एच अमोनियम हायड्रॉक्साईड्स. त्यानंतर तिसरा आहे एच सी एल हायड्रोक्लोरिक ॲसिड्स आणि तिसरा आहे नायट्रिक ॲसिड्स एच एन ओ थ्री. ह्या चार सोल्युशनचं आपल्याला टेस्ट घ्यायचे. तर सुरुवातीला जे टेस्ट आपण करतो आहे ते लाईम ज्यूससाठी करतो आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला रेड लिटमस पेपर मी काय करतो आहे घेतो आहे. रेड लिटमस पेपर घेतल्यानंतर लाईम ज्यूसमध्ये घातला तर त्याचा कलर काय होतो ते आपल्याला बघायचा. कलर चेंज झाला का? कलर चेंज झाला नाही. याच्यानंतर आपण ब्ल्यू लिटमस पेपर घेतोय. ब्ल्यू लिटमस पेपर आपण काय करतोय, लाईम ज्यूसमध्ये घालतोय. घातल्यानंतर त्याचा कलर जर बघितला तर तो कलर तुम्हाला रेड झालेला दिसतो. म्हणजे लाईम ज्यूसमध्ये रेड लिटमस रेडच राहिला आणि ब्ल्यू लिटमस हा ब्ल्यू झालेला आहे. म्हणजे लाईम ज्यूसमध्ये रेड लिटमस रेडच, ब्ल्यू लिटमस रेड झाला. नाही टेकेअर्स फिनॉल थेलियस. आता याच्यामध्ये आपण काय करतो आहे, लाईम ज्यूस घेतो आणि ह्या लाईम ज्यूसमध्ये इथं मगाशी मी तुम्हाला दाखवलेला फिनॉल थेलिन्स इंडिकेटर्स. तर हा फिनॉल थेलिनचा इंडिकेटर जो आहे पहा इथं, हा फिनॉल थेलिन्स इंडिकेटर इथं आहे आणि त्याचे दोन ड्रॉप मी काय करतो आहे, लिंबाचा रस लाईम ज्यूसमध्ये घालतो आहे. घातल्यानंतर काय होतं, कलर चेंज होत नाही, म्हणजे कलरलेस राहतो. जे लाईम ज्यूसमध्ये तुम्ही फिनॉल तेलिन टाकला तर त्याचा कलर चेंज होत नाही. देन आफ्टर अगेन आय टेक इन टेस्ट ट्यूब लाईम ज्यूस अँड ड्रॉप दिस मिथिल ऑरेंज. दिस इज अ मिथिल ऑरेंज आणि ह्या मिथिल ऑरेंजचे दोन ड्रॉप मी काय करतो आहे, या लिंबाच्या रसामध्ये लाईम ज्यूसमध्ये घालतोय. घातल्यानंतर याचा कलर तुम्हाला पिंक झालेला दिसतो. म्हणजे लाईम ज्यूसमध्ये बघा आपण काय काय केलं आहे. लाईम ज्यूसमध्ये पहिल्यांदा रेड लिटमस घातला तो रेडच राहिला, ब्ल्यू लिटमस घातला तो ब्ल्यू राहिला, फिनॉल थेलिन घातलं कलरलेस झालं आणि मिथाइल ऑरेंज घातलं तर ते पिंक कलरचं झालं. याच्यावरून आपलं काय लक्षात येतं की लाईम ज्यूस हे ॲसिडिक आहे. लाईम ज्यूस काय आहे, ॲसिडिक आहे. तर प्रयोगशाळेमध्ये आपण लाईम ज्यूसवरती हे सगळे प्रयोग केले. आता इथं नोटेशन करायचं आहे. तुम्ही पाहिला लाईम ज्यूसमध्ये रेड लिटमस हा रेडच राहतो, ब्ल्यू लिटमस रेडच राहतो. म्हणजे लाईम ज्यूसमध्ये रेड लिटमस डिप केला तर त्याचा कलर चेंज होत नाही, तसाच राहतो. पण ब्ल्यू लिटमस घातला तर तो ब्ल्यू लिटमसचं कन्वर्जन रेड कलरमध्ये होतं. फिनॉल थेलिन जर घातला तर तो कलरलेस राहतो, म्हणजे आहे तसाच राहतो. आणि मिथिल ऑरेंज घातला तर त्याचा कलर पिंक होतो. आणि याच्यावरून आपल्याला नेचर ऑफ सोल्युशन काय सांगता येईल की लाईम ज्यूस कसा आहे, ॲसिडिक आहे. तर हे झालं लाईम ज्यूसच्या बाबतीत. पुन्हा आता एन एच फोर ओ एस साठी आपण जातोय प्रयोगशाळेत. याच्यानंतर आपण दुसरं सोल्युशन इथे घेतोय अमोनियम हायड्रॉक्साईड्स. इथं आहे अमोनियम हायड्रॉक्साईड्स आणि आता याच्यामध्ये मी काय करतोय, रेड लिटमस पहिल्यांदा डिप करतो. तर अमोनियम हायड्रॉक्साईडमध्ये रेड लिटमस घातला
तर त्याचा कलर चेंज तुम्हाला दिसतो, तो कलर आहे ब्ल्यू कलर्स, इथे मी स्ट्रिक त्याची ठेवतो आहे. त्याच्यानंतर ब्ल्यू लिटमस पेपर घेतो आहे आणि त्याची स्ट्रिप मी काय करतो आहे अमोनियम हायड्रॉक्साईडमध्ये घालतो आहे. घातल्यानंतर कलर चेंज कोणत्याही प्रकारचा होत नाही. म्हणजे पहिली टेस्ट रेड लिटमसची घेतली, तो ब्ल्यू कलर झाला, ब्ल्यू लिटमस आहे तसा राहिला. आता अमोनियम हायड्रॉक्साईडमध्ये मी काय करणार आहे, फिनॉल थेलिन्स चे दोन ड्रॉप टाकणार आहे. तर हा मगाशी तुम्हाला दाखवलेला फिनॉल थेलिन इंडिकेटर्स, याचे दोन ड्रॉप. तर अमोनियम हायड्रॉक्साईडमध्ये तर काय करणार आहे, दोन ड्रॉप फिनॉल थेलिनचे घालणार. कलर तुमच्या लगेच लक्षात येईल, कलर चेंज झाला. तर कलर कुठला झाला आहे, पिंक कलर झालेला तुम्हाला दिसतो. कुठला कलर दिसतो, पिंक कलर, हा अमोनियम हायड्रॉक्साईडमध्ये झाला. त्याच्यानंतर अमोनियम हायड्रॉक्साईडमध्ये परत मी आता काय करणार आहे, मिथिल ऑरेंज, हा मिथिल ऑरेंज इंडिकेटर, त्याचे दोन ड्रॉप आता काय करा मी याच्यात घालणार आहे. घातल्यानंतर कलर तुम्हाला दिसतो इथं चेंज झालेला, तो कलर आहे येलो. म्हणजे याच्यात काय झालं, आपण NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईडच्या चार टेस्ट केल्या. चार टेस्टमध्ये लिटमस पेपरचा कलर रेड लिटमसचा कलर ब्ल्यू झाला, ब्ल्यूचा ब्ल्यूच राहिला. त्याच्यानंतर फिनॉल थेलिन घातला तर त्याचा पिंक कलर झाला आणि मिथिल ऑरेंज घातल्यानंतर त्याचा कलर येलो झाला. यावरनं काय लक्षात येतं की अमोनियम हायड्रॉक्साईड हे बेसिक सबस्टन्स आहे, बेसिक सोल्युशन आहे. आता आपण पाहतोय NH4OH मध्ये, म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईडमध्ये या इंडिकेटरचा कलर कसा चेंज होतो झाला. तर आता प्रयोगाच्या माध्यमातून आपण पाहिला, आता फक्त इथं लिहायचं आहे. तर NH4OH मध्ये रेड लिटमसचा कलर हा ब्ल्यू होतो आणि ब्ल्यू लिटमसचा कलर चेंज होत नाही, तो आहे तसाच राहतो. फिनॉल थेलिनचा कलर पिंक होतो आणि मिथिल ऑरेंजचा कलर येलो होतो, ते आपण आता प्रयोगाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा बघा, NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईडमध्ये रेड लिटमस ब्ल्यू कलरचा होतो, ब्ल्यू लिटमस ब्ल्यूच राहतो, फिनॉल थेलिन पिंक होतो, मिथिल ऑरेंज येलो कलरचा होतो. याच्यावरून काय लक्षात येतं की नेचर ऑफ सोल्युशन इट इज अ बेसिक, हे जे सोल्युशनचे सोल्युशन कसं आहे, बेसिक आहे. आता पुढच्या द्रावणासाठी म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिडसाठी पुन्हा आपण प्रयोगशाळेत जातोय. पुढची टेस्ट आपण घेतोय HClसाठी. कोणासाठी, HClसाठी. आता HClमध्ये काय करतोय, पुन्हा पुढचं सोल्युशन आपण घेतलं HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड सोल्युशन. तर पहिल्यांदा घेतला मी रेड, रेड लिटमस पेपर. आता मी काय करणार आहे, HCl हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये घालणार आहे. त्याचा कलर चेंज होतो आहे का, होत नाही, कलर आहे तोच राहतो. तर इथं मी ती स्ट्रिप ठेवतो आहे. याच्यानंतर ब्ल्यू लिटमस पेपर मी काय करतो आता HClमध्ये घालतो आहे. तर इथं हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये मी ब्ल्यू लिटमस घातला तर त्याचा कलर रेड झाला. म्हणजे रेड लिटमस रेडच राहतो, ब्ल्यू लिटमस रेड होतो. आता याच्यानंतर याच हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये आपण पुढचा इंडिकेटर घालणार आहोत. इंडिकेटर आहे फिनॉल थेलिन्स. कुठला आहे, फिनॉल थेलिन्स. याचे दोन ड्रॉप आपल्याला इथं घालायचे. बघा, हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये फिनॉल थेलिन घातला, इथं कलर चेंज होत नाही, ते कलरलेस राहतो. काय होतं, कलरलेस. त्याच्यानंतर परत हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये मी काय करणार आहे, मिथिल ऑरेंज चे दोन ड्रॉप घालणार आहे. हा एक मिथिल ऑरेंज
याचे दोन ड्रॉप इथे मी घेतोय. तर पहा, दोन ड्रॉप घातल्यानंतर कलर ऑब्जर्वेशन केला तर कलर हा तुम्हाला कुठला दिसतो, पिंक कलर दिसतो. तर हा झाला हायड्रोक्लोरिक ॲसिडचा इंडिकेटर. बघा, हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये पहिल्यांदा रेड लिटमस हटला तर तो रेडच राहिला, ब्ल्यू हटला तर तो रेड झाला, म्हणजे लिटमस पेपरचा कलर तर रेड होतो. त्यानंतर फिनॉलचिलीन घातला तर ते कलरलेस होतं, फिनॉलचिलीन घातलं तर ते काय होतं, कलरलेस. आणि मिथिल ऑरेंज घातला तर तिथं पिंक कलर येतो. याच्यावरनं हायड्रोक्लोरिक ॲसिड हे ॲसिडिक आहे हे तुमच्या लक्षात येतं. हायड्रोक्लोरिक ॲसिडसाठी आता आपण प्रयोग पाहिला. हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये रेड लिटमस हा रेडच राहतो, ब्ल्यू लिटमस हा रेडमध्ये कन्वर्जन होतो, म्हणजे रेड लिटमस आहे तसा राहतो, कलर चेंज होत नाही, पण ब्ल्यू लिटमसचा कलर मात्र रेड कलरचा होतो. फिनॉलथेलिन्स कलरलेस राहतो आणि मिथिल ऑरेंज हे पिंक कलरचं होतं, म्हणजे नेचर ऑफ सोल्युशन इथं कसं आहे, ॲसिडिक आहे. म्हणजे लाईम ज्यूससाठी जे कलर चेंज दाखवले तेच कोणासाठी आहे, तिथं HClसाठी दिसतात तुम्हाला. आता पुढचं आहे HNO3 नायट्रिक ॲसिडसाठी. पुन्हा आपण जातोय प्रयोगशाळेत. पुढचं सोल्युशन काय बघायचं आहे, नायट्रिक ॲसिड. मी आता इथं नायट्रिक ॲसिड इथं घेतो. त्याचं नाव काय आहे, नायट्रिक ॲसिड HNO3. नेहमीप्रमाणे पहिली टेस्ट मी रेड लिटमससाठी घेतो आहे, पहिली टेस्ट रेड लिटमससाठी. तर नायट्रिक ॲसिडमध्ये रेड लिटमस हटला तर त्याचा कलर चेंज होत नाही, आहे तसंच राहतो. त्यानंतर ब्ल्यू लिटमस घेतला त्याचा कलर चेंज मात्र होतो. हे झालं इथं ब्ल्यू लिटमस. परत मी काय करतो आहे, नायट्रिक ॲसिड एका टेस्ट ट्यूबमध्ये घेतो आणि त्याच्यामध्ये फिनॉलथेलिन्स, मगाच दाखवलं तुम्हाला फिनॉलथेलिन्स, दिस इज अ फिनॉलथेलिन्स इंडिकेटर. आणि हा जो आहे तो मी काय करतो, इथं दोन ड्रॉप या नायट्रिक ॲसिडमध्ये घातले तर इथं तुमच्या लक्षात येईल ते कलरलेस दिसतं, काय दिसतं, कलरलेस. त्याच्यानंतर परत मी काय करतो आहे, दुसऱ्या एका टेस्ट ट्यूबमध्ये नायट्रिक ॲसिड घेतो आहे आणि आता इंडिकेटर मी कुठला घेणार आहे, मिथिल ऑरेंज. कुठला घेणार आहे, मिथिल ऑरेंज. तर पहा, मिथिल ऑरेंज घेतला त्याचा कलर झाला पिंक. म्हणजे नायट्रिक ॲसिडमध्ये आपण क्रमानं पहिली टेस्ट घेतली रेड लिटमसची, तर तो रेड रेडच राहिला, ब्ल्यू रेड झाला, म्हणजे लिटमस पेपर इथे काय होतो, रेड होतो. त्यानंतर फिनॉलथेलिन ह्याच्यामध्ये घातला तर तो कलरलेस दिसतं, फिनॉलथेलिन घातलं तर तो काय होतो, कलरलेस दिसतं. आणि मिथिल ऑरेंज घातलं तर ते पिंक कलर दिसतं. कारण काय लक्षात येतं की नायट्रिक ॲसिड कसं आहे, ॲसिडिक आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण चार सोल्युशन बघितले, लाईम ज्यूस, NH4OH, HCl, HNO3. ह्या तिघांचा विचार केला तर त्याच्यामध्ये लाईम ज्यूस, HCl आणि HNO3 हे ॲसिडिक आहेत आणि NH4OH हे बेसिक आहे. शेवटचं सोल्युशन आपण पाहिलं HNO3 नायट्रिक ॲसिड. आता या नायट्रिक ॲसिडमध्ये रेड लिटमसचा कलर हा रेडच राहतो, ब्ल्यू लिटमसचा कलर चेंज होतो तो रेड होतो, फिनॉलथेलिनचा कलर कलरलेस होतो, मिथिल ऑरेंजचा कलर पिंक होतो, अँड नेचर ऑफ सोल्युशन इट इज अ ॲसिडिक. म्हणजे काय लक्षात येतं या टेबलवरून, की लाईम ज्यूस, HCl, HNO3 या तिघांचा विचार केला तर ते कसे आहेत, ॲसिडिक आहेत, कलर चेंज सेम आहेत प्रत्येकामध्ये, मात्र NH4OH हे बेसिक आहे, त्यामुळे तर कलर तुम्हाला वेगवेगळे दिसतात. तर इथं आपण पाहिलं की एखादं सोल्युशन ॲसिडिक बेसिक कसं
आयडेंटिफाय करायचं आणि त्याच्यामध्ये इंडिकेटरचा कलर चेंज कशाप्रकारे होतो त्याचा टेबल आता पाहिला. फ्रॉम अवर एक्सपेरिमेंट इट इज सीन दॅट ब्ल्यू लिटमस टर्न रेड इन ॲसिड्स. या प्रयोगावरून काय लक्ष येतं की ब्ल्यू लिटमस जो आहे तो रेड इन ॲसिड, म्हणजे जेवढे ॲसिड आहेत लाईम दूषित HCl HNO3 हे ॲसिड्स आहेत, याच्यामध्ये ब्ल्यू लिटमसचा कलर काय होतो रेड झालेला दिसतो. म्हणजे ॲसिडमध्ये लिटमसचा कलर हा रेड असतो. देन रेड लिटमस टर्न ब्ल्यू इन अल्कली. आणि अल्कलीचा विचार केला तर अल्कलीमध्ये रेड लिटमस हा काय होतो ब्ल्यू होतो. ऑरेंज कलर ऑफ मिथिल ऑरेंज टर्न पिंक इन ॲसिड्स. ऑरेंज कलर ऑफ मिथिल ऑरेंज टर्न पिंक इन ॲसिड्स. इथं ऑरेंज मिथिल ऑरेंज आहे, या मिथिल ऑरेंजचा ॲसिडमध्ये कलर पाहिला तर इथं पिंक आहे, इथं पिंक आहे, इथं पिंक आहे, म्हणजे जेवढे ॲसिड आहेत त्या ॲसिडमध्ये त्याचा रंग पिंक असतो. व्हाईल कलरलेस फिनॉलथेलिन्स टर्न पिंक इन अल्कली. आणि फिनॉलथेलिन जे आहे ते अल्कलीमध्ये काय होतं पिंक कलर दाखवतं. तर या पद्धतीनं आपण इंडिकेटरचे कलर चेंज कशा प्रकारे होतात ते पाहिलेले आहे. आता आपण इथंच थांबतोय, पुन्हा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत सर्वांनी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून त्याचा अभ्यास करायचा आहे. याच्यात काही प्रॅक्टिकल्स करून दाखवले, ते प्रॅक्टिकल तुम्ही सुद्धा करू शकता. तुम्हाला जितके शक्य होईल तेवढे करून ठेवा. ठीक आहे, आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पण डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब दिस व्हिडिओ. धन्यवाद.